नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमळा चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर आज आम्ही शेतात ताक फेकतोय. तर शेतकरी मित्रांनो, पाणी चांगला झालेला आहे, त्या अनुषंगाने आम्ही आज शेतात ताग, म्हणजे आम्ही त्या आमच्याकडे त्याला सण सुद्धा म्हणता, पण त्याला महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी ताक बोललं जातं. तर ताक फेकतोय. तर काय होतं की भरपूर दिवसापासून शेताला खत नव्हतं, तर आम्ही एक हिरवं खत शेताला द्यावं या हिशोबाने आम्ही ताक पेरतोय. तर ताग पेरण्याचे असे भरपूर फायदे आहेत. तर काय होतं की तागचं बियाणं, आता आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व सांगतो की एक तागाला किती किलो बी लागतं आणि तागाला काय किलो बी भेटतं. तर किती वयाचं झाल्यानंतर तागाला आधी आपलं रोटर मारायला पाहिजे, म्हणजे आपल्या जमिनीत हिरवं खत भेटेल. तर ताग फेकण्यासाठी 35 ते 40 किलो एकरी बियाणं लागतं. आणि ताग जे ते आता बाजारभावात 60 रुपये किलोप्रमाणे ताग भेटत आहे. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला सर्वात आधी सांगायचं झालं तर ताग फोकण्याचे फायदे किती आहे. तर काय होतं की हिरवं जे आपण म्हणतो सेंद्रिय जे खत असतं त्याला, तर आपल्या जमिनीला भेटतं. तर आपण जे खत खाद्य सांगतो त्याच्यात कार्बन असेल, नायट्रोजन असेल, सर्व प्रकारचे जे खत असतात ते आपल्याला या हिरव्या खतमध्ये भेटत असतात. तर काय होतं की ताग जे जमिनीत फुकल्यानंतर आपल्याला 35 ते 40 दिवसानंतर त्याला कुठेतरी 30% जर फुलर आलं, तर त्या 30% फुलर आल्यानंतर आपल्याला ताग हे त्या तागवर रोटर मारून द्यायचं आहे. म्हणजे त्याची जी काडी असते त्या काडीत जे नॅचरल गर्भ असतो तो आपल्या जमिनीत उतरतो आणि त्याला आपण हिरवं खत म्हणतो, ते आपल्या जमिनीत भेटत असतं. तर बाजारात खूप प्रकारचे बियाणे भेटतात. तर आम्ही 60 रुपये किलोप्रमाणे महाबीज बियाणं आणलेलं आहे. तर बाजारात कसं आहे की भरपूर काही शेतकऱ्यांनी तयार केले असतात, पण हे महाबीजचं आम्हाला थोडंसं बरं वाटलं, त्यामुळे 60 रुपये किलोच्या हिशोबाने आणलं आहे. तर 35 ते 40 किलो एकरीच्या हिशोबाने हे बियाणं पेरलं जातं. तर याचं पेराचं जे काय या सॉरी पेराचं फोकायचं काय याचं, तर एकदम सोपं आहे. आपल्या जमिनीला पहिले आपण फंटे मारलेलं असलं तरी चालेल, फक्त याला जमीन थोडीशी सपाट पाहिजे. तर आता मी तुम्हाला दाखवतो आहे अशा पद्धतीने आम्ही काय केलं आहे की जमिनीवर आधी रोटर मारून घेतलं आहे. म्हणजे पहिले आम्ही फंट्याच्या सहाय्याने बेले पाडले होते, तर याचं आता रोटर मारून घेतलं आहे. म्हणजे याचा असा फायदा येतं की रोटर मारल्यानंतर आपल्याला एकसारखं म्हणजे जमिनीत एकसारखं ठिकाण जाईल. जर तुम्ही आपण बेले किंवा चाचं पाडले राहिले तर आपलं जे आपण जे फोकू जे आपण फेकतो आहे आपण ताग, तर ते एकाच याच्यात म्हणजे एकाच सारीत जाईल आणि ते सारीवर उगेल. खत करायचं या हिशोबाने आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतो की आपण आता मी इथं ताग फेकतो आहे तर कशा पद्धतीने फेकतो आहे. तर त्याला जास्त विरळ पण नाही द्यायचं, दाट थोडंसा मिडियम दाट पाहिजे त्याला, कारण आपण जे खत करतो आहे तर तिथं आपल्याला त्याचा फायदाच झाला पाहिजे. ते अनुषंगाने आपल्याला ताक पेरायचं आहे, ताक फोकायचं आहे. तर अशा पद्धतीने आम्ही आज ताक फोकतोय. तर शेतकरी मित्रांनो, ताक टाकल्यामुळे ताक हे 40 दिवसाचं झाल्यानंतर त्यावर रोटर मारल्यावर त्याचं पूर्णपणे खत होतं आणि आपण कोणत्याही प्रकारचे कांदे कोणतंही पीक काढू शकतो आणि त्याला खत टाकण्याची गरज नसते आणि कुठल्याही प्रकारचं खाद्य देण्याची गरज नसते. कारण काय आहे, ताग एवढी मस्त जाड काडी असते त्याच्यात की हिरवं जे खत असतो आपण एकदम रोटरच्या सहाय्याने आपल्या जमिनीत भुगावून जाते आणि ते कालांतराने 15 ते 20 दिवसानंतर त्याचं एकदम खत म्हणजे सेंद्रिय गर्भ जो जमिनीचा असतो तो वाढण्यास मदत होते. त्या अनुषंगाने आपल्या जमिनीचे सर्व जे घटक असतात सर्व याची पातळी वाढत जाते आणि मग त्यामुळे आपल्या जमिनीला जे ते खत भेटत असतं. तर काय याचे ड्रॉबॅक एकही नाही. तर काय होतं की सेंद्रिय जे असतं म्हणजे आपल्याला जे सेंद्रिय खतं जे आपण पाहिलं असतं की पालापाचोळा वगैरे टाकतो, तर हे जे हिरवं खत आहे याला जमिनीचा कुठलाही ड्रॉबॅक 1 रुपयाचा नाही. तर हे महाराष्ट्रात जवळजवळ 30 ते 35% लोक जे असतात तर ते सण टाकण्याचा प्रयत्न करत असतात. तर पावसाळ्यात काय करायचं, सण टाकायचं 35 ते 40 दिवसाचं सण असतं, त्याला रोटर मारल्यानंतर मग इतकं एवढं प्युअर खत तयार भेटतं. आता मी टाकलेलं आहे तर उगवण्यापासून तुम्हाला रोटर कुठल्या स्टेजला मारायचं त्याला हे सुद्धा मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगत राहील. तर मित्रांनो, पाणी तर पडलं आहे, सण टाकण्याचं सुरू झालेलं आहे आमचं. तर मित्रांनो, तुमच्याकडेही पाणी पडलं असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा आणि पेरण्या सुरू झाल्या असतील तर हेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आता पावसाळा, आता आम्ही पण बाकीचं जे शेत आहे ना ते आता आम्ही पेरणी करणार आहोत, तो पेरणीचा सुद्धा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तर आता फक्त हा एक सण पेरणीचा हा व्हिडिओ आम्ही सण पेरायला सुरुवात केली, कारण परवाच्या दिवशी चांगला पाऊस झाला ते तुमच्यापर्यंत पोहोचवलंच, काल पण थोडंसं झाला आणि आजसुद्धा जे आहे तो पाण्याचं वातावरण दिसू राहिलं, तर आजसुद्धा पाणी येईल. म्हणजे मग आम्ही आता सण पेरून त्याच्यावर जर फंटे वगैरे चालवलं तर त्यानंतर आपल्या जे आहे पेरण्याचा फायदा होत जाईल आणि मग त्याला 30 ते 40 दिवसापर्यंत काही पाण्याची गरज नाही, काही आवश्यकता नाही. याला कुठल्याही गोष्टीची देखभाल दुरुस्ती नाही, याला खाद्य टाकायची गरज नाही. हे खत आहे ते ऑटोमॅटिक हे 5.5 ते 6 फुटापर्यंत वाढतं, त्यामुळे सण हे आपल्या जमिनीला ते तुम्हाला पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व पात्र राहील, सर्व मी त्याविषयी सांगतच राहील.
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.